राधा गोविंद राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग लक्ष्मी चरणधर सपति रघुवीर राधा गोविंद कथेकडे लक्ष द्या. मथुरेमध्ये जाणार नारद महर्षींचा आणि कंसाचा सुंदर संवाद आलेला आहे. हतबल झालेला कंस नारदांना म्हणतो मी अनेक प्रयत्न केले त्याला मारण्याचे, पण त्याला मारायला जे गेले ते कायमचेच गेले, एक परत आला नाही. नारद महर्षी म्हणतात कंसाही सगळे प्रयत्न केले ठीक आहे, पण हे त्याच्याच राज्यात केले. अरे त्याला मारायचा प्रयत्न एखादा इकडे सुद्धा करून बघ. तू जर त्याला इकडे मारून बोलवण्याचा प्रयत्न केला तर मग तुला यश येईल. तू माझा ऐक, एकदा एखादा प्रयत्न करून बघ, असा हताश होऊ नको. आता ही सगळी भगवंताचीच लीला आहे, कारण जोपर्यंत कंस देवाला बोलवत नाही तोपर्यंत देवाला गोकुळ सोडणं, ब्रजभूमी सोडणं फार कठीण होत. कंसाला एक नारद महर्षींचं बोलणं पटलं, पण त्याला आणायला कोण जाईल. अक्रूराला बोलावलं, अक्रूजींनी सांगितलं तुम्ही मला पाठवताय खरं आहे कृष्णाला आणायला, पण आणण्यामागचा हेतू काही तुमचा नीट दिसत नाही, त्यामुळे मी जाईल, माझी मानसिक तयारी होईल प्रजामध्ये जाण्याची असं मला काही वाटत नाही असं सांगतात. तलवार काढली कंसाने आणि अक्रूराच्या मानेला लावली. तुला माझं ऐकायचं आहे की नाही ते सांग, जर जात नसशील तर तुला इथे मरावं लागेल. मी तुझा राजा आहे, तुम्हाला तत्वज्ञान शिकवतो. तुमची वृत्ती चांगली नाही, तुमचा हेतू चांगला नाही. माझा हेतू काय मला ठोक, तुला जायचंय का? होकार दिला. 14-15 किलोमीटरचं अंतर आहे, फार काही अंतर नाही, फक्त नदीच आडवी वृंदावनाला मथुरेला. बोल बोलता 14 किलोमीटरचं अंतर सहज पूर्ण करता येत. पण असं म्हणतात अक्रूजीने आपली रथ आपला रथ सजवून पहाटे निघाले, संध्याकाळ झाली त्यांना पोहोचायला. का? मध्ये मध्ये थांबत होते. आपण पुण्य करतोय की पाप करतोय हेच कळत नाही. छोटासा मुलगा आहे, कोणी म्हणतो तो देव आहे, कोणी म्हणतो त्रैलोक्याचा मालक आहे, कोणी म्हणतो तो वसुदेवाचा बालक आहे. एवढा तर सत्य आहे, तो वसुदेवाचा एक छोटासा बालक आहे. पण इतक्या मोठ्या बंदी शाळेतून ज्या अर्थी आपण सगळे असून सुद्धा हा इथून निसरून निघून तिकडे जातो, त्या अर्थी तो बलशाली मानला पाहिजे. त्याला आणावं, पण त्याचं जर काही चुकून इथे बरं वाईट झालं तर जन्मभर लोक अक्रूराला शिव्या देतील. बरोबर तर नाही, आपण त्याचं काही चांगलं तर करू शकलो नाही, पण त्याला काय मृत्यूच्या दारात उभं करायचं? कंस किती दुराचारी आहे, किती पापी आहे हे आपण अनुभवलेलं आहे. क्षणात माझा राग येऊन माझ्या मानेला तलवार लावतो. यानं पाठवलेली पुतना, आगासूर, बकासूर, रिठासूर, शक्तासूर, तृणावर्त, काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली, इतकं ज्यानं याला छळलं त्या कृष्णाचा किती राग असेल या कंसाच्या मनात. करता कस हे बरोबर आहे की चूक आहे कळत नाही. या विचारा विचारात दिवस गेला. अनेक दा जवळ असलेल्या मथुरेपासून वृंदावनाचा
या अंतरातला रस्ता अकुरुजी विसरले, भान नाही त्यांना, देह भाव विसरला की मनुष्याला कळत नाही काय चाललंय कुठं चाललोय आपण. रस्त्यावर उमटलेल्या गायीच्या पाऊल खुणा दिसल्या, खोरांच्या पाऊल खुणा होत्या, आणि खोरांच्या पाऊल खुणांच्या मागे भगवान परमात्म्याची चरण कमल उमटलेली दिसली. समजलं अक्रूराला, अरे आपण नंदगाव मध्ये आलो बहुतेक, कधी पोहोचलो कळायला सुद्धा नाही. अरे बाबा दिवस गेला अक्रूरजी, भाव नाही राहिला त्यांचा. मथुरा ते वृंदावन, मथुरा ते ब्रजभूमी, हे अंतर पार करायचं हा विचार नव्हता, जीव ते ईश्वर असा प्रवास होता. त्यामुळे वेळ लागणं साहजिक आहे. जीवाचा प्रवास सहजतेनं सुलभतेनं ईश्वरापर्यंत जात नाही, प्रभुपदापर्यंत जात नाही. तिकडे मात्र रथामध्ये आता बसले नाही, खाली उतरले. खाली उतरून तिथं गायीची ती खुर उमटलेली दिसली, याने इथे गायी चारलेल्या असाव्या, दर्शन घेतलं तिथे. असं दर्शन घेऊन समाधान झालं नाही, बोटभर माती उचलली आपल्या मस्तकाला लावली, तेवढ्यावरही समाधान झालं नाही. मोठा भरायच्या डोक्यावरती टाकायच्या, मोठा भरायच्या डोक्यावरती टाकायच्या, समाधान झालं नाही. गडबडा लोळायला लागले अक्रूर काका. म्हणून आजही वृंदावनात रमण रेतीच्या परिसरामध्ये लोटांगण घालायची पद्धत आहे. आजही तिथे लोटांगण घातल्या जात. जी मंडळी येणार आहे कथेला त्यांना कळेल, तीर्थयात्रेला येणार आहे त्यांना कळेल कुठली ठिकाण आहे. हा कुठला संदर्भ महाराजांनी सांगितला होता, लोटांगण घालून समाधान झालं, एक वेगळं सुख त्यांना मिळालं. आता रथात चढायचं नाही, पायीच निघाले. सूर्यास्त पोहोचता पोहोचता त्यांना झाला. दोघही भाऊ गोशाळेमध्ये गायीचे धार काढायला गेलेले होते. तिथे विचारलं जाऊन, मला नंदबाबांकडे जायचंय. तुम्हाला नंदबाबांना भेटायचंय की कृष्णाला भेटायचंय? मी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आलो. चला आम्ही तुम्हाला दाखवतो, गोपाळ सोबत आहेत. गोशाळेमध्ये परमात्म्याच्या अक्रूर काकांना घेऊन गेले. गायीच्या धारा काढता काढताच परमात्म्याचं दर्शन झालं, बलरामदास दादांचं दर्शन झालं. वयानं लहान आहे, पाया पडू की त्याला माझ्या पाया पडायला लावू? मी पाया पडू म्हटलं तर वय कमी आहे, त्याला पाया पडायला लावू म्हटलं अधिकार मोठा आहे. देव आहे, काय करू द्विधा मनस्थिती. भगवंताने ओळखली, स्वतः भगवंत बलराम दादांनी काकांकडे लक्ष दिलं, काढत्या दुधाच्या धारी सोडून दिल्या. अक्रूर काकांच्या दिशेने दोघे भावंड पळत गेले, आलिंगनही दिलं, त्यांचं दर्शनही घेतलं. दोघे भावंडाने हातामध्ये हात घेतला, घरी आणलं त्यांना. परमात्म्याने त्यांचं चरण अतिथी देवो भव या नियमाला अनुसरून त्यांच्या चरणावर पाणी घातलं. बलराम दादा सेवा करत आहे, अतिथीचं पूजन झालं, मंचकावर बसवलं. नंदबाबा आले, दोन दुधाचे ग्लास आणले, एक नंदबाबांना एक अक्रूर काकांना. अक्रूरजींनी तो ओठाला ग्लास लावला, तेवढं दूध पिले, दुधाचा ग्लास खाली ठेवला. बरं येणं झालं तुमचं नंदबाबा विचारतात, मी तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगायला आलो, बोला ना. स्त्रियांची
बैठकीमध्ये येण्याची पद्धत जशी आजही नाहीये, बऱ्याचदा आपण संस्कृती सांभाळतो, मोठी माणसं आली सहजतेनं सुलभतेनं त्या घरातल्या महिला पुढे येत नाही, यशोदा मैया पुढे आल्या नाही, दरवाज्याच्या मागेच उभ्या होत्या. अक्रूरजींना नंदबाबा म्हणतात, तुम्हाला काय सांगायचंय? मी जे सांगणार आहे नंदबाबा ते ऐकण्याची तयारी तुम्ही करून घ्या, कारण हे ऐकून तुम्हाला अति दुःख होणार आहे, त्रास होणार आहे, यातना होणार आहे, प्रसंगी तुम्हाला रडावं लागणार आहे, व्याकुळ व्हावं लागणार आहे. का? कारण एका बापाला न पटणारी गोष्ट मी आता सांगणार आहे. कुठली गोष्ट? काय बोलताय अक्रूरजी? लवकर सांगा, आमचा प्राण निघून जाईल. तुम्ही ज्या कृष्णाची सेवा करताय, ज्या बलरामाला माझं माझं म्हणताय, ज्याच्या पिता म्हणण्याने तुम्ही आनंदी होताय, ज्याचं सुख पाहून तुम्हाला सर्वस्वी समाधानाची प्राप्ती होते, तो तुमचा नाही. तुम्ही ज्याला मुलगा म्हणता हा कृष्ण तुमचा मुलगा नाहीये, यशोदेचा मुलगा नाहीये. मंचकावर बसलेले नंद बाबा उठून उभे राहिले. अक्रूरा काय बोलतो तू? मला माफ कर आनंद बाबा, पण ही सत्य परिस्थिती आहे. तसा हा वसुदेवाचा आणि देवकीचा मुलगा आहे. याचा अवतार हा कंसाच्या निपाता करताय, तुम्हाला पुत्र सुख देण्याकरता आयुष्यातला काही कालावधी त्याचा व्रजभूमीमध्ये गेला मान्य आहे, पण तुम्ही त्याला चुकून सुद्धा मुलगा समजू नका, तुमचा तो मुलगा नाही. यशोदेनं ही बातमा भिंतीच्या आडून ऐकली, कान लावून देत होती, सगळं ऐकत होती, आवाज सुद्धा निघू द्यायचा नव्हता, पडू द्यायचं नव्हतं. यशोदा रडते, तिनं डोळ्याला पदर लावला, अश्रूच्या धारा तिच्या डोळ्याला. कृष्ण माझा नाही, मी ज्याला स्तनपान करवलं तो माझा नाही, मी ज्याला नवनीत खाऊ घातलं तो माझा नाही, मी ज्याला मारलं, ज्याला मी दंड केला, शिक्षा केली, ज्याने माझ्या खोड्या केल्या, त्याला मी गाई चारायला पाठवलं, ज्याच्या आई म्हणण्याने मी आतापर्यंत समाधानी होते, 11 वर्ष ज्याचा आई 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 ही आरोडी हा कल्लोळ मी या घरामध्ये ऐकला, तो कृष्ण माझा नाही, माझ्या उदरात नव्हता. विश्वास बसत नाही. अक्रूरजी म्हणतात, ते खरंय, पण जशी सांभाळणाऱ्या मायबापाची सेवा या कृष्णानं केली, नंदबाबा मी तुम्हाला मागणं आणायला मागायला आलो, याचे मायबाप मात्र अजूनही तुरुंगात आहे. खरेखुरे मायबाप नसून, जन्म दिलेला नसून सुद्धा यानं तुमची सेवा केली, नंदबाबा याच्या आईवडिलाचं काय चुकलो? ज्या देवकीनं याला उदरात जागा दिली, कठीण काळामध्ये ज्या वसुदेवानं तुमच्या घरापर्यंत आकृष्ण पोहोचवला, त्यांना काय जीवनभर तुरुंगातच राहावं का? तुम्ही कधीतरी बाहेर निघाला पाहिजे. जिनं जन्म दिला नाही ती यशोदा याला स्तनपान करवते, जिनं खरंच जन्म दिला तिला निदान याला डोळ्यानं तर पाहू द्या, स्तनपान राहिलं आता, कृष्ण मोठा झाला. हे सगळे आकस्मित आश्चर्यकारक वचन अक्रूराकडून बाहेर आले. नंद बाबांना अक्रूराचं आश्चर्य वाटत नव्हतं, हे सगळं ऐकून कृष्ण अक्रूराला थांबवत नाही याचं आश्चर्य वाटत होत. पण देवाचा अवतार सत्याचा असतो, खऱ्याला खोटं म्हणणं मग त्याला देव कोणी म्हटलं असतं? भगवान परमात्मा हात जोडून उभे, हे सगळं खरं आहे.
होकारही देत नाही, नकारही देत नाही, हात जोडून उभे. वसुदेवाला बाप म्हणायची मला हौस नाही. आनंद बापासारख्या, आनंद बाबासारख्या प्रेमळ बापापासून लांब जावं अशी माझी इच्छा नाही. ही द्विधा मनस्थिती आहे जगाच्या मालकाची. कारण यशोदेचं प्रेम हे देवकीपेक्षाही जवळून अनुभवलं होतं परमात्म्याने. तिनं जन्म दिला पण हिनं पहिल्या दिवसापासूनच सांभाळ केला याचा. परमात्मा मनात विचार करता, आता त्रास देण्याचं वय संपलं, वय सुख देण्याचं आलं. का हो, जिनं त्रास देण्याचं वय सहन केलं तिला सुख देण्याच्या कालावधी थांबायचं नाही. तर आतापर्यंत जे 11 वर्ष तर यशोदेला त्रासच दिला. खरं आता सुख देण्याचा कालावधी आहे. अन आपल्याला हे गोकुळ सोडावं लागतंय. जगाचा मालक असेल पण आईला सोडताना विरह आहे. धनुरी आग आहे. भगवान शंकराचा एक कंसाकडे शिवधनुष्य आहे. त्याचा एक भला मोठा यज्ञ आहे. भगवान शिवाने तो जरासंधाकडे कंसाकडे, हे दोन्ही उन्माद करणार आहे. कंसाचा सासरा आहे जरासंध, उन्माद करतील सासऱ्याने जावाई. त्यांचा निपात करण्याकरता मला माझ्या प्रभूला सहकार्य करावं लागेल म्हणून भगवान शंकराने धनुष्य दिला होता. त्याचं नाव शिवधनुष्य आहे. त्याचा महायज्ञ धनुर्याग आयोजित केला. त्यामध्ये याला मला बोलवायचं आहे. मला मान्य आहे की कंसाने या कृष्णाला मारण्याच्या हेतूने बोलावलेलं आहे. आनंद बाबा तुम्हाला प्रार्थना आहे, हा मरण्याकरता नाही मारण्याकरता उदराला आलेला आहे, अवताराला आलेला आहे. याला तुम्ही माझ्यासोबत पाठवा. नंद बाबा अक्रूराला म्हणतात, अक्रूरा आला तेवढ्याला असं वाटलं होतं काहीतरी चांगली बातमी घेऊन आला असेल. आमच्या पोरांनी काय वाईट केलं रे तुमचं अशी बातमी घेऊन आला. कृष्णाची जर इच्छा असेल तर मी अडवणार नाही. जशी कृष्णाची मर्जी. जर अक्रूरा तू म्हणतो हा माझा नाहीच, तर दुसऱ्याची वस्तू सांभाळण्यामध्ये या नंदाची काही कुचराई झाली असेल. हा मथुरेतला तुमचा कृष्ण सांभाळताना आम्ही कुठं कमी पडलो असेल तर आम्हाला क्षमा करा, माफ करा आम्हाला. घेऊन जा तुमचा कृष्ण. माझा आहे का मला माहिती नाही, तुमचा आहे का मला माहिती नाही, पण अक्रूरा मी माझ्या जीवनातल्या पुण्य गोळा केलेल्या उपासनेची शपथ घेऊन सांगतो, मी आला पुत्रवत माया दिली, कुठे उणीव मी पडू दिली नाही. कृष्ण चरित्र असं आहे भगवत भक्तांनो, हजारदा ऐका ते मनुष्याला विरहापर्यंत घेऊन जात. कधी सुख देत, कधी प्रेम देत, कधी विरह देत. यशोदा मैया भूमीवरती पडलेले आहे. अगोदर सूर्यास्ताला पोहोचलेले अक्रूर काका, रात्र झाली. भगवंत दररोज आपल्या आईजवळ झोपायचे. नंद बाबा दोन्ही मुलांना झोपले का एकदा बघायला यायचे बलराम दादा रोहिणी मातेजवळ आहे. आज मात्र हे चित्र दिसत नाही. परमात्मा गेले, त्याला राहवलं नाही. यशोदा मैयाच्या सह सर्वसामान्य बालक जसं आईच्या पोटावरती हात घालून
यत्तळ हातातल्या रेषांनी मला जिथे माझ्या आईने वाढवलं त्या पोटावरती हात फिरवत सर्वसामान्य बालक झोपतात. परमात्म्याने सुद्धा आपल्या माऊलीच्या पोटाला स्पर्श केला. एका शब्दानं सुद्धा कृष्णाला विचारत नाही, कृष्णा कशाला दुसऱ्याच्या आईच्या पोटावरती हात घालतो रे, तू जर माझा नाही तर इतकं प्रेम कशाला करतो. फक्त रडत होती. बलराम दादाच्या डोळ्याला धारा आहे, भगवान परमात्मा स्वयं रडत आहे. रात्रभर कुठे वर्णन आहे, वार्तालापच केला नाही परमात्म्याने. कुठून सुरुवात करावी आईशी बोलताना आणि कुठं ती थांबवावी कळत नाही. 6 दिवस भागवत ऐकलं तर असं वाटतं कृष्ण आमचा सोयरा आहे. 11 वर्ष जिनं लहानाचा मोठा केला तिचा किती जीव असेल, किती प्राण असेल त्या. शिकायला लेकरू बाहेर पाठवलं तर मन लागत नाही. शाळेला गेलेलं बछड घरी कधी येत याची वाट पाहतात. सर्वसामान्य आईची, सर्वसामान्य बालकाची जरी व्यथा असेल तर जगाचा मालक असलेला प्रत्यक्ष परमात्मा जिनं लहानाचा मोठा केला तिची काय भावना असेल. भागवत रसिकांनो बोल बोलता रात्र निघून गेली. परमात्मा मथुरेला जाणारी बातमी व्रजभूमीमध्ये पसरली. गायींनी दावे तोडले, गोप गवळणी नंदवाड्याच्या बाहेर गर्दी झाली. जितका अधिकार यशोदा मैयाचा परमात्म्यावर होता तेवढाच अधिकार प्रजातल्या गोपिकांचा सुद्धा होता. सगळ्या दाराला आल्या. पहिल्यांदा त्यांनी करुणा भाकली, एकदम शिव्या दिल्या नाही, एकदम दुषणं दिली नाही. माहिती पडली अंतकरणातून तू इथून जाता कामा नाही. शेवटची एकदा मागणी नंद बाबांनी अक्रोराकडे केली, अक्रोरा तुझ्या राजाला हवं तर नंदाचा प्राण घेऊन जा, पण गोकुळातला कृष्ण नेऊ नको रे. आम्ही म्हातारे झालो, आता मरता मरता जीवनाला विराम देताना कृष्ण नजरेला असावा ही आमची भावना आहे. तो वसुदेवाचा असेल असू दे, देवकीचा असेल असू दे, आम्हाला त्याचा राग नाही. पण काय करू आता, याला लढा लावला, याला जीव लावला, तो कसा घेऊन जातो. भगवंताने दर्शन घेतलं, बाबा मी काय कायमचा जाणार आहे. रात्रभर शांत असलेले परमात्मा आता बोलताय, काही दिवस राहील तुमच्या आशीर्वादाने तिथे आपलं नावलौकिक करेल, पुन्हा माघारी येईल, कधीतरी तुमची भेट होईलच. मला तुमचा आशीर्वाद राहू द्या, आम्ही तुम्हाला काही मागितलं नाही. तुम्ही प्रार्थना करतो आज मला अडवू नका. दारात गोळ्या झालेल्या महिला आवाज देतात यशोदेला, गौळण म्हणती यशोदेला कुठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे ओ माजला, सगळ्या गोळा झाल्या. हा कुठं निघाला, यशोदा बाहेर आली सांगते. बोली नंदाची पटराणी सदगदित होनी, मथुरेसी चक्रपानी जातो गे साजनी. हा साजनी शब्द आहे, प्रेमाचा आहे, कोवळ्या वाणीचा आहे.
विवळ झाले मन त्याला घ्यायला असं माहिती पडता बरोबर नको चढले वनमाळी आका
गोकुळी तुम्ही पडल्या ब्रजनारी कोण त्या सांभाळी नयनीच्या उदकाने भिजली धरणी परमात्मा निघून एका जनार्दनी रथ गेला निघून गेला रथ भाविभोर झालेल्या गोपी परत वळून त्या गोकुळाकडे आता बघायचं नाही का कारण तिकडे विरह आहे तिकडे यातना आहे तिकडे दुःख आहे परमात्मा मथुरेत पोहोचणार अनेक गोष्टींच काकांना रस्त्याने आपलं कथन करत 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 एक भागवताचं सत्र देवानं अक्रूर काकांना सांगितलं आणि मथुरेमध्ये परमात्म्याच खूप मोठं स्वागत मथुरावासियांनी केलं. आपण एक अगदी 2 मिनिट भजन करूया, मथुरेतलं स्वागत बघूया आणि देवाचा विवाह सोहळा लावूया. कृष्ण गोविंद